विदर्भ के पंढरपुर माने जाने वाले नागपुर जिले के सौंदर पुलिस थाने के अंतर्गत आने वाले धापेवाड़ा के स्वयंभू श्री विट्ठल रुक्मिणी देवस्थान धापेवाड़ा में आषाढ़ी प्रतिपदा के अवसर पर भव्य यात्रा का आयोजन हर वर्ष होता है। यात्रा की शुरुआत श्री हरि महाराज वेडेकर और नितिन गडकरी के हाथों अभिषेक पूजा हवन तथा आरती से की गई। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, अपनी पत्नी, राज्य के पूर्व मंत्री सुनील केदार, मंदिर समिति के पदाधिकारी आदि प्रमुखता से उपस्थित थे। किदंती है कि विट्ठल एकादशी को पंढरपुर में भक्तों को दर्शन देते हैं और प्रतिपदा को अपने प्रिय भक्तों को दर्शन देने के लिए विदर्भ के धापेवाड़ा में आते हैं। आज विदर्भ के पंढरपुर के धापेवाड़ा स्वयंभू श्री विट्ठल रुक्मिणी के देवस्थान के गर्भगृह को आकर्षक फलों और फूलों से सजाया गया। सुंदर फूलों को आकर्षक ढंग से सजाया गया था और विभिन्न फलों और मिठाइयों को भी खूबसूरती से सजाया गया था। जिस तरह तीर्थयात्री पंढरपुर में दिंडी और पालकी लेकर आते हैं, उसी तरह यहाँ भी भक्त दिंडी और पालकी लेकर दर्शन के लिए उमड़ते हैं। इस भव्य यात्रा में किसी भी प्रकार की अप्रिय घटना से निपटने के लिए सावनेर उपविभाग के उपविभागीय अधिकारी अनिल मस्के के मार्गदर्शन में सावनेर पुलिस निरीक्षक रविंद्र मानकर और स्वयं सेवकों ने उचित व्यवस्था रखी। पण त्यांना फक्त ते बेला गावचे होते आणि तिथे त्यांना फक्त दुःख असं झालं की पूर्वज पंढरपूरला न येता दर्शनाची धापेवाड्याला जा, तिथे नारदाचं वरदान आहे आणि मला तिथे यायचं आहे। ते स्वप्न जेव्हा ते सकाळी उठले त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला ते ठरवलं की आपल्याला दर्शनाची म्हणजे धापेवाड्याला जायचं, तिथे आपला सहपरिवार धापेवाड्याला वाचवायचं आहे। तिथे मग वरचे वर्ष लोटले तर त्यांना असं काही अनुभूती आली नाही आणि ते वृद्धाश्रमामुळे ते त्याचे चिंतित झाले की बाबा देवाने मला कृष्णाचं दिलं होतं आणि अजूनपर्यंत काही दर्शन दिलं, त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटायला लागली। त्यांनी देवाला प्रार्थना केली की देवा मला कधी दर्शन देते, त्याच रात्री देवाने त्यांना स्वप्न दुसऱ्यांचं दिलं आणि सांगितलं की चंद्रभागा नदीच्या तिथे पावली विहिरी नदी ये तुला साक्षात तिथे दर्शन दिलं। दुसऱ्या दिवशी पहाटे ते चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेले तेव्हा तिथे विठ्ठल भक्त उमाजी आम्हा कुंकुटे हे सुद्धा पोहोचले, त्यांना पण ते दृष्टांत झाला होता। दोघांनी चंद्रभागेमध्ये स्नान केले आणि नदीकाठी असलेल्या बाहुली विधीमध्ये पदार्पण केले। तिथे असा लाखो सूर्याचा प्रकाश असा उजाळत होता आणि त्यांचे डोळे असे दिपत होते। अचानक त्यांनी म्हणजे त्यांच्यापुढे विठ्ठल रुक्माई हे साक्षात प्रगटले। त्यांनी अश्रू नयनांनी त्यांचं जन्माचा अभिषेक केला आणि मग आमचं तर जीवन धन्यात आलं, पण आता आमच्यानंतर आमच्या गावाच्या लोकांचं जीवन धन्यात आलं, म्हणून तुम्ही इथे स्थायी राहावे म्हणून भगवंतांनी मूर्ती रूपामध्ये स्वतःचं रूपांतर केले। म्हणून या मंदिरात स्वयंभू रूपामध्ये देवस्थान स्वयंभू म्हणून उल्लेख झाला। मॅक्झिमम सकाळी 7 वाजेपासून देवा झालेली आहे, मला सांगू शकता की आतापर्यंत जवळपास NBC न्यूज के लिए सावनेर से किशोर ढूंढेली की रिपोर्ट।